हॅलो, नमस्कार मित्रांनो. मी आज पुन्हा एकदा आलो आहे तुम्हाला भेटायला एक नवीन व्हिडिओ घेऊन. आज आपण जातो आहे वंडूर बीचला. रोडवेअरवरून तुम्ही बसने जाऊ शकता, स्टेट ट्रान्सपोर्ट. ते जवळपास 30 ते 50 रुपये घेतात बसचं तिकीट, आणि 20 किलोमीटर अंतर आहे पोर्टब्लेअरपासून वंडूर बीचपर्यंत. वंडूर बीचला तुम्ही शांत, तुम्हाला काम वॉटर मिळेल जिथे तुम्ही स्विमिंग करू शकता. फोटो सेशनसाठी खूप सुंदर जागा आहे. इथे प्री वेडिंगचं फोटोशूटसुद्धा होतं. जर तुमचं असं काही प्लॅनिंग असेल प्री वेडिंगचं, तर नक्कीच वंडूर बीचला तुम्ही एकदा भेट द्या. खूप सुंदर समुद्रकिनारा आहे, निळं पाणी, व्हाईट सँड, जी की अंदमानची खासियत आहे. तुम्ही कुठल्याही बीचवर जाल तरी तुम्हाला सुंदरता मुळात इथे कचरा खूप कमी बघायला मिळेल. इतर आपण जर तुम्हाला तसा अनुभव असेल इतर समुद्रकिनाऱ्यांचा, कंपॅरेटिवली इथे कचरा नाही मिळणार तुम्हाला. सुंदर, खूप सुंदर असे बीचेस आहेत अंदमानमध्ये. मी आणि माझे मित्र ॲक्च्युली सिनियर आहेत, हे तुम्ही बघताय ऑरेंज टी शर्टमध्ये, राजेश साळवी. ही इज अ सोलो ट्रॅव्हलर ॲक्च्युली. त्यांना आणि मलाही एकट्याला ट्रॅव्हल करायला खूप आवडतं. जर तुम्ही माझे व्हिडिओज मोस्टली बघितले असाल तर मी एकट्यानेच ट्रॅव्हल करतो. पण तुम्ही जर कधी आलात हे इथे क्रोकोडाईल सँच्युरी, जर तुम्ही कधी लकीली जर तुम्हाला दिसलं तर मे बी क्रोकोडाईल दिसू शकते. सुंदर सुंदर इथे बीचेस आहेत. जर तुमचं कधी तुम्ही प्लॅनिंग केलं अंदमान ट्रीपचं, तर एक दिवस तुम्ही वंडोर बीचला नक्की भेट द्या. तुमचा तो एक दिवस इकडे स्पेअर ठेवा. जसं तुम्ही पोर्ट ब्लेअरसाठी जो एक दिवस असतो, त्यामध्ये मग तुम्ही पोर्ट ब्लेअरमध्ये सेल्युलर जेल करू शकता. तिथलं जे मार्केट आहे ते मार्केट करून मग तुम्ही इकडे वंडोर बीचला येऊ शकता. मग ते एका दिवसामध्ये तुमचं तेवढं कवर होऊ शकतं. आणि बाकी मग तुमचे 2 दिवस तुम्ही ट्रिप प्लॅन केली तर 2 दिवस तुमचे हॅवलॉक आयलंड आणि 1 दिवस नीलला, आणि मग पोर्ट ब्लेअरला तुम्ही असं प्लॅनिंग करू शकता. अंदमानच्या ट्रिपमध्ये तुम्ही मॅक्स 5 ते 6 दिवसाचं ट्रिप तुम्ही प्लॅन करू शकता. इथे आलं तर तुम्हाला इथे शिंपल्यांपासून ऑर्नामेंट्स, तुम्हाला जर काही खरेदी करायचं असेल तुम्ही इथे करू शकता. इथे खरेदी इयरिंग्स असतील किंवा घरामध्ये लावण्यासाठी तुम्हाला काही शोभेच्या वस्तू पाहिजे असेल तर तुम्ही इथे घेऊ शकता, जे की शिंपल्यांपासून बनलेलं असतं आणि हे सगळं हाताने बनवलेलं असतं त्यांना. खूप सुंदर सुंदर असे तुम्हाला मिळतील ते बनवलेले. थोडं बार्गेनिंग करायचं, तुम्हाला बार्गेनिंग करावं लागेल. बार्गेनिंग केलं की तुम्हाला चांगल्या प्राईजमध्ये हे मिळून जाते. आणि आम्ही आजच्या या आमच्या ट्रिपचं शेवट रिफ्रेशमेंट म्हणून उसाच्या रसाने करतो आहे. कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा उसाचा रस पिणं नेहमीच चांगलं. तुम्हाला तुम्ही फ्रेश पण वाटतं आणि हेल्दी पण असतं, तुमच्या शरीरासाठी पण चांगलं आहे. त्यामुळे ट्राय करा की जेवढं तुम्हाला कोल्ड्रिंक अवॉइड करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.